तर ज्याच्यावरती श्रद्धा जीवापाड प्रेम करत होती तो मात्र तिच्या हत्येचं प्लॅनिंग करत होता. हत्येच्या 1.5 आठवड्याच्या आधीच त्यानं श्रद्धाला मारण्याचा प्लॅन बनवलेला होता. हत्या कशी करायची, इथपासून ते मृतदेहाचा बंदोबस्त कसा लावायचा, इथपर्यंतचा अभ्यास त्यानं इंटरनेटवरती केला. पाहुयात कबूलनाम्यामध्ये आफताबनं नेमकं काय म्हटलंय. मी तिला 18 मेच्या 1.5 आठवड्यांपूर्वीच मारण्याचा प्लॅन केला होता. त्या दिवशी माझं आणि श्रद्धाचं कडाक्याचं भांडण झालं. त्याच दिवशी तिला संपवणार होतो, पण तितक्यात श्रद्धा इमोशनल झाली आणि तिची हत्या करण्याचा प्लॅन मी रद्द केला. मी कोण्या दुसऱ्या मुलीशी बोलतो म्हणूनच ती माझ्याशी भांडायची. तिला माझ्यावर संशय होता, त्यामुळेच ती लगेच संतापायची आणि भांडायची. 18 मे रोजीही तिचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालं आणि त्याच दिवशी मी श्रद्धाची हत्या केली. मी घाबरलो. जर श्रद्धाचा मृतदेह असाच फेकून दिला तर मी सापडणार हे मला कळलं होतं. म्हणून मृतदेहाचे तुकडे कसे करायचे याचा अभ्यास मी इंटरनेटवर केला. मी क्राईम स्टोरीज आणि वेबसिरीज पाहतो, तिथूनच मला या हत्येचा प्लॅन सुचला. श्रद्धाचं सोशल मीडिया अकाउंट ऍक्टिव्हेट ठेवून मी तिच्या मित्रांनाही गुंगारा दिला. हत्येचं प्लॅनिंग, प्रत्यक्ष हत्या यामध्ये केवळ माझ्या एकट्याचाच हात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.